ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। शहरात नेमकं चाललंय तरी काय? प्रशासनाचं दुर्लक्ष की अजून काही? गृहमंत्री सांगलीकडे लक्ष देणार का? सांगली शहरात नेमकं काय चाललंय याचा कुणालाही नेम नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। 2 आठवड्यांमध्ये कितीतरी घटना घडल्या आहेत। सांगली शहरात 2 खून, 1 मोठा दरोडा, शस्त्राची हेराफेरी, गोळीबार अशा घटना घडत आहेत। यावर प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की अजून काही हा प्रश्न निर्माण झाला आहे। 2-2 दिवसांमध्ये मोठमोठ्या घटना घडत असल्याचे सांगली शहरात दिसून येत आहे। कोणीही कोणावरही फायरिंग करून खून करत आहेत, दिवसाढवळ्या दरोडे पडत आहेत, यामध्ये नेमकं काय चाललं आहे हे समजून येत नाही। आता यापुढे तरी प्रशासनाची वचक राहणार की पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असा सवाल नागरिकातून होत आहे। तर सांगलीत गुन्हेगारी 2 आठवड्यांमध्ये वाढलेली दिसून येत आहे। दिवसा रात्री हत्यारांची तस्करी करून खुनाच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत। सांगलीत कितीतरी मोठमोठ्या घटना घडत असताना याकडे गृहमंत्र्यांचे सांगलीकडे दुर्लक्ष होतंय का? गृहमंत्री सांगलीकडे लक्ष देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज।